नमस्कार, मी अजय शेरकर, झुंजार नेता लाइव चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सुरुवातीला पाहूया बातम्या एक्सप्रेस। भाजपच्या काळात महावितरणची थकबाकी 50,000 कोटींच्या जवळपास पोहोचली, नितीन राऊत। कोरोनावरील फायझरची लस 95% प्रभावी, पुढील महिन्यात लस येण्याची शक्यता। लॉकडाऊनच्या काळातील बिलं कमी करण्याचा आयोगाचा आदेश, औद्योगिक ग्राहकांना दिलासा। प्रेमी युगलांची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या, नांदेड जिल्ह्यातील घटना। लोकच ओढावून घेणार कोरोनाची दुसरी लाट, वैद्यकीय तज्ञांची साधार भीती। नेल कटरला घाबरतात आणि वाढता तलवारीच्या, निलेश राणेंचा राऊतांना टोला। बीड जिल्ह्यात बुधवारी 65 नवीन कोरोना रुग्ण। मध्य प्रदेशात गोधन संरक्षणासाठी 6 विभागांच्या गो कॅबिनेटची स्थापना। जे परीक्षालाच बसत नाहीत त्यांना सर्टिफिकेट कोण देणार, नारायण राणे। आणि देशद्रोहाचा गुन्हा, मुंबई पोलिसांकडून कंगनाला तिसऱ्यांदा समन्स। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं। हात मोडला असल्यामुळे माहेरी जाऊन राहिलेल्या पत्नीस तो 2 महिने झाले नांदवायस का येत नाहीस असे म्हणत संतापलेल्या पतीनं कत्तीच्या सहाय्यानं पत्नीच्या मानेवर व डोक्यावर वार केल्यानं या घटनेत सदरील महिलेचा मृत्यू झाला। तसेच आरोपीने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला। सदरील घटना परळी तालुक्यातील बोदेगाव येथे सोमवारी दुपारी घडली आहे। गेवराई शहरातून 2-3 दिवसांपूर्वी एक 16 वर्षीय तरुणी बेपत्ता झाली होती। बुधवार दिनांक 18 रोजी सकाळी एका विहिरीत तिचा मृतदेह आढळून आला। सायली कल्याण पारेकर, वय 16, राहणार गणेशनगर गेवराई असे मयत तरुणीचे नाव आहे। आष्टी तालुक्यातील मातकुळी येथे दीपावली पाडव्यानिमित्त श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व शंभूसूर्य मर्दाने खेळ प्रशिक्षण संस्थेच्या वतीनं मातकुळी येथील हनुमान मंदिरात 1101 दिवे लावून भव्य दीपोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी विक्रीकर सहाय्यक अधिकारी विकास डोके, देविदास अप्पा डोके, विलास डोके, विठ्ठल डोके, रामदास देशपांडे, हरी डोके, डॉक्टर अमित महाराज डोके हे उपस्थित होते। अहमदनगर दक्षिण विभाग प्रमुख बबलू वस्ता टेकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा दीपोत्सव झाला। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री शंभू सूर्य मर्दानी आखाड्याचे सर्व पदाधिकारी, गावकरी यांनी परिश्रम घेतले। झुंजार नेता लाइव्ह चॅनलसाठी उत्तम बोडके, आष्टी। आष्टी तालुक्यातील वाहिरा येथे संत शिरोमणी शेख मोहम्मद महाराज मंदिर परिसरात शेख मोहम्मद महाराज यांच्या मातोश्री फुलाई माता यांच्या नावे आदर्श माता फुलाई उद्यानाचे उद्घाटन झाले। संत शेख मोहम्मद महाराज यांच्यावर फुलाई मातेने आदर्श संस्कार केले म्हणून हा हिरा या भूमीत घडला। संत शिरोमणी शेख मोहम्मद महाराज यांनी समस्त मानव जातीसाठी महान कार्य केले। हिंदू मुस्लिम यांच्यातील द्वैत नाहीसे करणारे महान विभूती म्हणून संत शेख मोहम्मद महाराज ओळखले जात होते। संत शेख मोहम्मद महाराज यांच्या मातेची ओळख समाजासमोर यावी या उद्देशाने फुलाई माताचे उद्यान उभारण्यात आले। झुंजार नेता लाइव्ह चॅनलसाठी उत्तम बोडके, आष्टी। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार हे सोशल मीडियावर सक्रिय असतात। अनेकदा ते कोणत्या ना कोणत्या विषयावर भाष्य अथवा आपले मत व्यक्त करत असतात। अनेक मुद्द्यावर त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून टीकाही केल्याचं यापूर्वी दिसून आलं आहे। यावेळी एका उद्घाटन प्रसंगी रोहित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव न घेता अप्रत्यक्षरित्या टोला लगावला। रोहित पवार हे मंगळवारी बारामतीतील एका चहाच्या दुकानाच्या उद्घाटनासाठी गेले होते। त्यांनी दुकानाच्या उद्घाटनाचे काही फोटो शेअर केले आहेत। फोटो शेअर करतानाच रोहित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अप्रत्यक्षरित्या टोला लगावला। राजकारणात चहा विक्रेत्याचं भांडवल केलं जातं, पण आमच्या बारामतीत मात्र राहुल चौधरी यांनी खासदार तर माळेगावमध्ये तेजस तावरे यांनी आमदार या नावाचंच चहाचं हॉटेल सुरू केलंय असं ते म्हणाले आहेत। कोरोनामुळे महावितरणच्या आर्थिक स्थितीवर परिणाम झाला आहे, मात्र महावितरणला सर्वात मोठा फटका यापूर्वी सत्तेत असलेल्या भाजप सरकारने सरासरी कार्यक्षमता न दाखविल्याने व वीज बिलांची वसुली न केल्याने बसला आहे। भाजपा सरकारच्या काळात महावितरणची थकबाकी
50,000 कोटींच्या जवळपास पोहोचली असा गंभीर आरोप राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी केला आहे. दरम्यान राज्यातील ग्राहकांना गेल्या काही महिन्यांपासून येणाऱ्या वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षात बसलेल्या भाजपाने महाविकास आघाडी सरकारला पुन्हा एकदा कोंडीत पकडण्यास सुरुवात केली आहे. राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी ग्राहकांना वाढीव वीज बिलातून कोणताही दिलासा मिळणार नाही असं जाहीर केलं होतं. मीटर रीडिंग प्रमाणे आलेली बिल ग्राहकांनी भरलीच पाहिजे असंही राऊत म्हणाले होते. बीड जिल्ह्यातील बुधवारी नवीन 65 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. आज आरोग्य विभागाला 1526 कोरोना संशयितांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये 65 जण कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले तर 461 जणांचा रिपोर्ट हा निगेटिव्ह आला. यामध्ये सविस्तर अंबेजोगाई 3, बीड 28, माजलगाव 6, धारूर 3, परळी 2, केज 2, गेवराई 1, आष्टी 12, पाटोदा 3, वडवणी 4, शिरूर कासार 1 असे एकूण 65 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना काळातील वाढीव वीज देयकातून ग्राहकांना दिलासा देण्याच्या मुद्द्यावर ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी घुमजाव केले. वीज कंपन्या चुकीचे देयक देणार आणि सरकार त्याचे पैसे भरणार हे कसे चालेल असा सवाल करत उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्या अखत्यारीतील अर्थ विभागाने राऊत यांच्या सवलतीची मागणी फेटाळली. त्यामुळे वीज सवलत मिळण्याची शक्यता मावळल्याने ग्राहकांमध्ये संतापाची भावना आहे. दरम्यान यावरून आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. आता संजय राऊत यांना समजलं असेल की राज ठाकरे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे न जाता राज्यपालांकडे का गेले. हे सरकार काहीच करणार नाही याची आम्हाला पहिल्यापासून खात्री होती आणि आता त्याच्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. जनता जोवर रस्त्यावर उतरणार नाही तोवर सरकारचं डोकं ठिकाणावर येणार नाही असं म्हणत संदीप देशपांडे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. पालघरमध्ये 2 साधूंची झालेली हत्या ही अत्यंत दुर्दैवी घटना असून हे प्रकरण महाविकास आघाडी सरकारने गंभीरपणे हाताळत तब्बल 229 जणांना अटक केली आहे. त्यात 154 जणांना हत्येच्या आरोपाखाली तर 75 जणांना जमावबंदी केल्याप्रकरणी अटक झाली आहे. हे प्रकरण निष्काळजीपणे हाताळणाऱ्या पोलिसांवरही कारवाई करून प्रकरण CID कडे दिले आहे. आता या प्रकरणाची न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना 7 महिन्यानंतर भाजपकडून हीन दर्जाचे राजकारण केले जात आहे असा आरोप प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी केला आहे. आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या काही ताज्या आणि नव्या घडामोडीसह. तोपर्यंत काळजी घ्या आणि कोरोनाचा संसर्ग टाळा. नमस्कार.